ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दत्तवाडा येथे अखेर सरपंच पदाचा मान मिळणार नूरकाले गटाला। आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर गटाची सरशी। दत्तवाडा येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती पुरुष आरक्षण पडल्याने याचा फायदा येथील यड्रावकर गटाच्या नूरकाले यांच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलला होणार असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर नूरकाले समर्थकांनी एकच जल्लोष केला। दत्तवाडा येथे नूरकाले यांच्या गटाकडे अनुसूचित जाती आरक्षणाचे उमेदवार निवडून आल्याने याचा फायदा गटाला होणार आहे। ग्रामपंचायतीमध्ये एकूण 17 सदस्य असून बंडामणी गटाकडे 6 तर स्वाभिमानी संघटनेकडे 4 असे बलाबल असून नूरकाले यांच्या गटाचे 6 उमेदवार विजयी झाले असून या आरक्षणामुळे नूरकाले गटाचा ग्रामपंचायत सत्ते देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। एकंदरीत नूरकाले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची सेमी फायनल एकतर्फी जिंकल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे आता दत्तवाडा जिल्हा परिषद मतदार संघाचे लक्ष लागले आहे। नमस्कार। दत्तवाडामध्ये प्रथमच माननीय आमदार राजेंद्र यड्रावकर यांचं पॅनेल अत्यंत खंबीरपणे उभे केलेले आमचे गटनेते नूरकाले यांच्या नेतृत्वाखाली व DNNA शिंदाळे यांच्या आधारस्तंभावरती दत्तवाडा ग्रामपंचायत निवडणूक यड्रावकर गट व नूरकाले गट अशा पद्धतीने आम्ही लढवलेले होतं। प्रथमच आमच्या गटाचे 6 उमेदवार निवडून आले आणि आजच आत्ताच सरपंच पदाचं आरक्षण जाहीर झाले आहे। त्यामध्ये दत्तवाडा ग्रामपंचायत हा मागासवर्गीय पुरुष गटासाठी गेलेला आहे। त्यामध्ये आमच्या गटाकडे आम्ही स्वतः उमेदवार असून आमच्या गावामधले जे जे काही प्रश्न आहेत ते अत्यंत तळमळीने व जिद्दीने आमदारांच्या व नूरकाल्यांच्या नेतृत्वाखाली सगळे प्रश्न सुरू जातील व नव्यानं संकल्प घेऊन हा संपूर्ण गावाचा आम्ही विकास करू आणि निश्चितपणे आम्ही ग्वाही देतो की आमच्याकडून कोणत्या प्रकारची चूक होणार नाही। जे काय आम्ही करू ते संपूर्ण गावाच्या विकासासाठी करू। महान करिनीसाठी दत्तवाडाहून इजाज खान पठाण।